प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संकटे अडचणी येतच असतात, तर विद्यार्थी दशेतही ते आपली पाठ सोडत नाहीत। अशावेळी त्यांना घाबरून न जाता त्यांचा सामना केला पाहिजे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांची मदत घेऊन त्यातून मार्ग काढत आपलं ध्येय साध्य करा, असं प्रतिपादन समाजसेवक आणि नीलकंठ बँकेचे संचालक जयनारायण भुतडा यांनी केलंय। तर पितृछत्र हरपलेल्या मनप्रीत उपाध्याय आणि साशा वजीरकर या दोन विद्यार्थिनींना वीरश विजनच्या प्रयत्नातून आणि समाजसेवक जयनारायण भुतडा यांच्या दातृत्वातून शिष्यवृत्ती देताना ते बोलत होते। या प्रसंगी मंचावर उद्योगपती मनीष घोंगडे, वीरश विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव अध्यक्ष सोमेश्वर याबाजी हे उपस्थित होते। तर यावेळी मनप्रीतच्या पित्याचं निधन झालं असून तिची आई राजश्री उपाध्याय योगा क्लासेस घेऊन कसे बसे घर चालवत आहे। लॉकडाऊनमुळे क्लासेस सध्या बंद आहेत, तर मनप्रीत वॉलचंद महाविद्यालयात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे। तिला पुढील शिक्षणाकरिता 55,000 रुपये फी भरावी लागणार आहे। तर यावेळी साशा वजीरकर हिच्याही पित्याचं निधन झालं असून तिची आई सविता वजीरकर या साड्यांना फॉल आणि पिको करून कसं बसं घर चालवित आहेत। तर यावेळी साशा 10वीत चांगल्या गुणांना उत्तीर्ण झाली असून तिला पुढील शिक्षण घ्यावंच आहे। तर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीची फी भरण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत, तेव्हा बुरकुले यांनी भुतडा यांच्याशी संपर्क साधला असून भुतडा यांनी लागलीच त्यांना घरी बोलवायला सांगितलं। त्यानंतर त्यांनी दोघींच्याही हातात प्रत्येकी 5,000 रुपयांचा चेक सुपूर्द केला। यावेळी उद्योगपती मनीष घोंगडे म्हणाले की गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आज महागडं झालंय। अशा परिस्थितीत शिक्षणासाठी मदत करणारे दानशूर जयनारायण भुतडा आणि इतर वीरश विजन सारख्या संस्थांची गरज आज समजला आहे। तर यावेळी विभावरी वजीरकर, राजश्री उपाध्याय, सिद्राम बिराजदार, नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद उलंगे, राजेश नीला, विजयकुमार बिराजदार, विजयकुमार हेले, अविनाश हत्तरकी, गणेश चिंचोळी, चिदानंद मुस्तारे, विजयकुमार हेले, सिद्धेश्वर कोरे, सोमनाथ चौधरी, संगमेश्वर कंटी, अमित कलशेट्टी, राहुल बिराजदार, बसवराज बिराजदार याचबरोबर धानेश सावळगी, बसवराज चाकाई आदी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवकल शेट्टी यांनी केलं असून आभार प्रदर्शन सचिन विभूते यांनी केलंय। संकटात अजिबात घाबरू नका। जीवन जगताना बरेचसे संकट येत असतात आणि ते संकटसुद्धा कसल्या परिस्थितीत निघून जातात हेसुद्धा आपल्याला कळत नाही, पण विनाकारण आपण घाबरून त्या संकटाला वाढवतो आहे। समाजात असे खूप व्यक्ती आहेत की जे अशा संकटातून मुक्त करण्याकरता बरेचसे कार्य करतात, त्यांची आपल्याला मदत मिळू शकते जेव्हा आपण प्रयत्न करू, आपण त्यांच्या जवळ जाऊ, त्यांच्याशी बोलू, त्याचवेळी आपल्याला माहीत पडेल। तोपर्यंत आपल्याला काहीच माहीत पडत नाही। तर विद्यार्थ्यांना मला खूप विनंती आहे, खूप शिक्षण घ्या, खूप मोठे व्हा आणि तुम्हाला कुठंच काही कमी पडणार नाही। जीवनात खूप काही तुमच्या मनासारखं होईल आणि तुम्ही खूप एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून जगताला अशी माझी इच्छा आहे। गुड मॉर्निंग, माय नेम इज मंजरी उपाध्याय अँड ड्युरिंग दिस लॉकडाऊन पिरियड आय वॉज सफरिंग टू अन इकॉनॉमिकल कंडिशन ड्यू टू विच माय एज्युकेशन फीज अँड ऑल वॉज कोलॅप्स अँड थ्रू दॅट रिस्पेक्टेड सर जयनारायण भुतडा हेल्प मी थ्रू द वीर सेवा विजन अँड आय रिस्पेक्टफुली थँक टू दॅम सो दॅट इन फ्युचर ॲज ही हॅज हेल्प मी आय कॅन ऑल्सो हेल्प इन टू द अदर स्टुडंट्स अँड दिस पिरियड वॉज व्हेरी क्रिटिकल फॉर मी सो ही वॉज द वन हू केम फॉरवर्ड अँड हेल्प मी सो आय फ्रॉम अ डीप हार्ट आय थँक टू दॅम अँड यस थँक्यू।